केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते आज पीक विमा योजना जनजागृती मोहिमेचा आरंभ झाला देशाच्या स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल केंद्र सरकारच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमाचा भाग म्हणून या योजनेसाठीचा सा विशेष पीक विमा सप्ताह आजपासून सुरू झाला यानिमित्तानं ही जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे आतापर्यंत शेतकऱ्याच्या पीक विम्याचे पंच्याण्णव हजार कोटी रुपयांचे दावे निकाली काढत या योजनेनं एक विक्रमी टप्पा पार केला आहे या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये राज्य सरकार आणि विमा कंपन्यांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे असं तोमर यांनी सांगितलं यामुळेच गेल्या चार सतरा हजार कोटी रुपयांचे हप्ते शेतकऱ्यांनी जमा केले या हप्त्यांमुळे त्यांना दाव्याची पंच्याण्णव हजार कोटी रुपयांची रक्कम मिळू शकली असं तोमर यांनी सांगितलं एक ते सात जुलै या सप्ताहामध्ये अधिकाधिक शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित जाणार आहे जनजागृत जनजागृती मोहिमेच्या माध्यमातून प्रत्यक्ष प्रचार डिजिटल उपक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना या योजनेची मूलभूत माहिती दिली जाणार आहे आदिवासी भागातल्या आणि विकासोत्सुक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसह या मोहिमेमध्ये महिला शेतकऱ्यांपर्यंत पोचण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे